शासन आपल्या दारी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा एक महत्त्वाकांक्षी असा हा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये अपेक्षित असं आहे की शासनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या योजना असतात, वेगवेगळ्या त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सीज असतात, काही महापालिकामार्फत राबविले जातात, काही तहसील कार्यालयामध्ये राबविले जातात, काही समाज कल्याण विभागामार्फत राबविले जातात, काही जिल्हा परिषदेमार्फत राबविले जातात। तर ह्या ज्या योजना आहे ह्या नागरिकांपर्यंत पोचवाव्यात आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळावा। कारण बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्युमेंटरी पार्ट कम्प्लीट नसतं किंवा बऱ्याच वेळा नागरिकांना माहिती नसतं की हे फॉर्म्स कसे भरायचे आहे, कुठं सबमिट करायचे आहे, त्याच्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंटची गरज आहे, असे जे छोटे छोटे बाबी असतात परंतु नागरिकांना माहिती नसतं आणि बऱ्याच वेळेला इतर कार्यालयामध्ये त्यांना जाणं शक्य होत नाही। कुठं ठाण्याला जायचं किंवा कुठं कल्याणला जायचं किंवा इतर कार्यालयामध्ये जायचं ते त्यांना ते शक्य होत नाही काही कारणामुळं। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, पूर्ण राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे। आपल्या शहरामध्ये सुद्धा उल्हासनगर शहरामध्ये आता आपण त्याचा शुभारंभ केलेला आहे आणि पुढचे 20 दिवस जे आहे आपल्या शहराच्या विविध भागामध्ये हे कॅम्प्स असणार आहे। यामध्ये आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी आलेले आहे। काही योजना महापालिकामार्फत राबविल्या जात आहेत, काही योजना तहसील विभागामार्फत राबविल्या जात आहेत, त्यांचे अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, या ठिकाणी आपण टेबल लावलेले आहे, त्या ठिकाणी फॉर्म्स ठेवलेले आहेत। त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे एक पूर्ण टीम 20 दिवस या ठिकाणी थांबणार आहेत। त्यांचे जे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत श्री पवन गोसावी ते आणि त्यांचे टीम या ठिकाणी आलेले आहेत। नागरिकांना कोणत्याही प्रकारची जर काही अडचण येत असेल किंवा ह्या योजनेमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची काही कोणती कठिनाई येत असेल तर त्याच्यावरती आपण तातडीनं मात करून ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यामध्ये मुख्यत्वे इंडिव्हिज्युअल ज्या योजना आहेत त्याचा समावेश आहे, ज्या काही राज्य शासनाच्या आहेत, काही महापालिकेच्या आहेत किंवा विशेषतः राज्य शासनाच्या योजना आहेत, काही केंद्र शासनाच्या सुद्धा योजना आहेत। त्यामुळं पूर्ण शहरामध्ये हा जो कॅम्प असणार आहे 20 दिवस, मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो, जे गरजू आहे त्यांना नम्र आवाहन करतो की कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा, या योजनेला आपण जास्तीत जास्त, या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि आपल्या शहरातील सर्व लोकांनी त्याचा लाभ घेऊन आपलं जीवन उंचावण्यामध्ये भाग घ्यावा अशी प्रकारचं मी सगळ्यांना आवाहन करतो।